रवींद्र विठोबा जठार यांच्या स्मरणार्थ हतकंबा ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीयुत निरंजन रवींद्र जठार, उत्कृष्ट पकड, रोख रक्कम ₹1,000, पुरस्कर्ते श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळ नागपूर पेठ हतकंबा, उत्कृष्ट पकड श्री हनुमान ट्रॉफी, पुरस्कर्ते कैलासवासी रवींद्र विठोबा जठार यांच्या स्मरणार्थ हतकंबा ग्रामपंचायतचे सदस्य श्रीयुत निरंजन रवींद्र जठार, मालिकावीर रोख रुपये 1,500, पुरस्कर्ते श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळ नागपूर पेठ हतकंबा, मालिकावीर श्री हनुमान ट्रॉफी, पुरस्कर्ते कैलासवासी रवींद्र विठोबा जठार यांच्या स्मरणार्थ हतकंबा ग्रामपंचायतीचे धडाडीचे सदस्य श्रीयुत निरंजन रवींद्र जठार, धन्यवाद। कैलासवासी बबन सेठ मापुसकर क्रीडानगरी मध्ये श्रीयुत विजय मापुसकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावरती आसनस्थ व्हावे। तसेच हनुमान मंडळाच्या अंतर्गत जी 7 कुंभ आहेत त्या 7 कुंभाचे मानकरी श्री ओंकार कोळवणकर हे देखील उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हावे, श्री ओंकार कोळवणकर। तसेच श्रीयुत हेगिस्टे भाऊजी, श्री संतोष हेगिस्टे, आपण कुठे असाल आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावे, श्रीयुत संतोष हेगिस्टे। पाच नंबरचे खेळाडू या ठिकाणी चढाई करतात, चढाई संपून आपल्या संघाकडे परत येत। पुन्हा एकदा 11 नंबरचा खेळाडू या ठिकाणी दिसतोय, तो पापेश्वर संघाचा खेळाडू, आणि खोलवर चढाई होती, पाहूया थोडस देण्याचा प्रयत्न होता। एक इथे बक्षीस चालू झालेला आहे, या ठिकाणी पाहूया बक्षिसाचा सिलसिला या ठिकाणी चालू झालेला आहे, आणि एकाच चढाईमध्ये 5 खेळाडू बाद करा, तिसरी चढाई या ठिकाणी, एकाच चढाईमध्ये 5 खेळाडू बाद करा, आणि ग्रामपंचायत सदस्य विद्यमान सदस्य निरंजन रवींद्र जठार यांच्याकडून 1,111 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। खेळाडूंनी नोंद घ्या, एकाच चढाईमध्ये 5 खेळाडू बाद करायचे आहेत, एकाच चढाईमध्ये 5 खेळाडू बाद करा। निरंजन रवींद्र जठार ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 1,111 रुपयाचे पारितोषिक। 3 गडी बाद करा, अभिषेक डोळस याच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे। बक्षिसाची खैरात इकडे या ठिकाणी चालू झाली आहे, खेळाडूंनी नोंद घ्या, एकाच चढाईमध्ये 5, एका चढाईमध्ये 3, एका चढाईमध्ये 5 करण्याला सुद्धा 500 मिळणारच आहेत वरचे। अभिषेक डोळस ह्याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा।
पुनः एकदा बक्षिसाची खरात या ठिकाणी विजय मापुसकर मुंबई यांच्याकडून हे बक्षीस आलेलं आहे. एकाच चढाईमध्ये चार खेळाडू बाद करा, 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. थोडस चुकला तीन या ठिकाणी बक्षिसांची खरात होती. बापूजी सांगतील यानंतर काय बक्षीस असतील ते. मी फक्त इकडे कॉमेंट्री करतो कबड्डीची. बोनस मारलेला आहे या ठिकाणी पाहूया. 9 नंबरचा खेळाडू बोनस मारलाय. एक खेळाडू एक आणि स्वतः पाच झाला. एक गुण मिळवलाय मात्र आपल्या संघासाठी. सात नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय. मित्र प्रेम भेट उशी संघ आणि सांगत असताना पाहूया. एक खेळाडू बाद कपेश्वर संघाचा. दरम्यान चढाई चालू या ठिकाणी. यानंतर होणारा सामना आहे जो डॉक्टर नानासाहेब मयेकर मालगुण या संघाने सज्ज राहायचा आहे. विजयी संघाबरोबर यामध्ये जो विद्यमान सामना चालू आहे त्या संघाच्या विजयी त्यामध्ये विजयी संघाबरोबर त्याचा सामना होणार आहे. हॅलो हॅलो. क्रीडानगरीमध्ये श्रीयुत दयानंद जौंदाळ उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हावे. विद्यमान सामन्यासाठी आणखीन एक थोडंसं हटके असं एक पारितोषिक आलेलं आहे. जो खेळाडू सलग 3 बोनस पॉईंटची कमाई करेल, जो खेळाडू सलग 3 चढाईमध्ये 3 बोनस पॉईंट मिळवेल त्या खेळाडूला आमचे मुंबईचे कार्यकर्ते श्रीयुत विजय मापुसकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कृपया दोन्ही संघातील खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. पाहूया थोडस वेळ काढू. धोरणा कात्री चालेल आहे. दूध बापेश्वर संघाचा खेळाडू चढाई संपून आपल्या संघाकडे परत. बक्षीस इकडे जाणार असं वाटतंय. साधारण बक्षीस जाईल असं वाटतंय मला. बघूया पंच 1 2 3 4 5 3 तरी नक्की रेकन पण 3 होणार आहे. बघूया किती मिळतोय तो. 5 तरी मला वाटतं. 5 खेळाडू बाद गेले. सगळी बक्षीस बापू जरा सांगा बक्षीस. निरंजन जटारकडून 1111. अभिषेक डोळस याच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. पाच खेळाडू बाद केलेत आणि निरंजन जटार याचे पैसे आज मात्र गेलेले आहेत. काल सारखे मागे येत होते. आज 1111 रुपये वाढवले आम्ही या ठिकाणी. आणि ते बरं झालं वाढवले, त्यामुळे गेले तरी 1000 रुपये, नाही तर 1000 सारखे मागे येत होते. 1111 गेलेत आणि 500 रुपये अभिषेक डोळस यांच्याकडून. खेळाडूचं नाव सांगा मात्र. पाहूया या ठिकाणी काहीतरी हात लागलेला आहे. हात लागला असं दिसतंय असं पंच काय म्हणतात. नाही लागलाय, एकच खेळाडू बाद केलाय.
बोनस मारलेला आहे मात्र मित्र प्रेम वेदोशी संघाचा संघाचा पंकज याने एका चढाईमध्ये पाच खेळाडू बाद केले. शिवम बेर्डे याच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं. शिवम बेर्डे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं पंकज साठी. आणि खरोखर उत्कृष्ट चढाई या ठिकाणी पाहायला मिळल्या आपल्याला. पाच मिनिट शेवटची सामना संपण्यासाठी 20-21 गुण आहे दूध मित्र प्रेम वेतोशी आणि 21 गुण आहे दूध पापेश्वर मिरजोळे. दूध पापेश्वर मिरजोळे 21. हा पंकज हा पाच गडी बाद केला 9 नंबरचा खेळू पंकज पुन्हा एकदा सगळे संपूर्ण आपल्या संघाकडे परतलाय. अकरा नंबरचा खेळाडू चढाई करतो दूध पापेश्वर संघाकडून आणि पाहूया खोलवर मध्यभागी थोडासा चढाई करण्या कोपऱ्यामध्ये बोनस मारण्याचा आशय केलाय. पुन्हा एकदा पाहूया बोनस मारलेला आहे या ठिकाणी एक गुण मिळवला आपल्या संघासाठी. 4 मिनिटं शेवटची सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं आहे. नंबरचा खेळाडू आहे एक खेळाडू बाद केला होता. आता मात्र पाहूया या ठिकाणी काहीतरी झटापट पाहायला मिळते. आता मात्र बक्षीस नसलं तरी पण तो पोचण्याचा प्रयत्न करत होता. आता बक्षीस आधी ऑलरेडी गेलेला आहे त्याला काय हरकत नाही. बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेलेला आहे तो पापेश्वर संघाच्या खेळाडू चढाई करतात. पाहूया मध्य रेषेकडे येऊन थांबलेला आहे. काही मिनिटं शेवटची बाकी आहेत हा सामना संपण्यासाठी आणि या ठिकाणी थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला काही मिनिटांमध्ये दोन्ही संघांकडून. पाहूया काय होत आहे ते काही निर्णय जे मिनिटं असतात शेवटची त्या निर्णय त्याच्यामध्ये निर्णय लागतो सामन्याचा. सात नंबरचा खेळाडू मित्रप्रेम वेतोशी संघाचा 7 नंबरचा खेळ हा एक चढायचा वीर दिसतो या ठिकाणी. चढाई चालू केली आहे. 3 मिनिटं शेवटची सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटं आहे. 3 मिनिटांमध्ये थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रीडा रसिकांना मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पहिला सामना चालू आहे आणि पहिल्या सामन्यापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत क्रीडा रसिक सुद्धा खेळाचा आनंद लुटतात. या ठिकाणी आम्ही गेले 3 दिवस पाहतोय आणि त्याप्रमाणे आज फायनलचा दिवस आहे तरी पण आणि फायनलच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी बरेचसे क्रीडा रसिक महिला वर्गही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले दिसतोय. कबड्डी हा खेळ पाहण्यासाठी आणि 11 नंबरचा खेळाडू तो पापेश्वर संघाकडून खेळतो तो भाऊया चढाई करतोय. निदान रेषा पार करून निदान रेषेवर चाललेली चढाई मध्य रेषेकडे थांबलो थांबतोय. चढाई संपून आपल्या संघाकडे परत सामना होणार आहे. नानासाहेब मयेकर मालगुण संघाचे सगळे खेळाडूंनी सज्ज राहायचंय. मित्र प्रेम वेतोशी संघाचे खेळाडू खोलवर उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस मारण्याचा अटेम्प्ट केला होता. तिसरी चढाई या ठिकाणी धोक्याची घंटा वाजलेली आहे. तिसरी चढाई आहे आणि पाहूया तिसऱ्या चढाईमध्ये काय होत आहे ते. 2 मिनिटं शेवटची सामना संपण्यासाठी 2 मिनिटांमध्ये हे खेळाडू बाद केला. तिसरी चढाई आहे. 7 नंबरचा खेळाडू वेतोशी संघाचा आणि डोअर डाय आहे. करूया मनस्थिती या ठिकाणी होणार आहे त्याची आणि एक खेळाडू बाद केलाय चढाईमध्ये. अहोया या ठिकाणी काही मिनिटं बाकी असताना सुद्धा या ठिकाणी खरोखर क्रीडा रसिक सुद्धा खुश होतात कारण खेळाडू हे आपला खेळ दाखवतात काही मिनिटांमध्ये शेवटचा खेळ या ठिकाणी. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्येच या ठिकाणी आपल्याला थोडस झटापट आणि शेवट एकच मिनिट शिल्लक आहे. पाऊस लास्ट अँड लास्ट मिनिट बाकी आहे. लास्ट मिनिटमध्ये काय होते बघा. 7 नंबरचा खेळाडू चढाई करत होता.
पापेश्वर संघाचा खेळाडू चढायचा होता गोळा चढले सांगत असतात या ठिकाणी मला वाटतं काय सांगत असं या ठिकाणी एक खेळाडू दिसतोय खेळाडू तीन दिसतात या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतात तीन खेळाडू आणि काही निर्णय काय निर्णय काही क्षण होऊ शकतो क्षण चालू आहे या ठिकाणी सामना संपलेला आहे मित्र प्रेम वेदोशी हा संघ दोन गुणांनी विजयी झालेला आहे